कारची चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांनी एका पादचाऱ्याला चिरडल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या बानवडी परिसरात कृष्णानगर इथला हा प्रकार आहे. रोहित वर्मा या अट्टल कार चोरानं विमानतळ परिसरातून सुमो गाडी चोरली. ती सुसाट पळवत असताना त्यांनी रामेश्वर चमन पंडित यांना जोरदार धडक दिली. मूळच्या झारखंडच्या रामेश्वर यांचा यात जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपी रोहितसह दोघांना या प्रकरणी अटक केलेली आहे. सागर आव्हाड आमचे पुण्याचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सागर, पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली आहे? नक्कीच, पुण्यातील विमाननगर परिसरामधून एक सुमो गाडी चोरली आणि ती वानवडी परिसरातून घेत जात नेत असताना रस्त्याने चालणाऱ्या पाच चाराला गाडीवरील कंट्रोल सुटला आणि त्यांनी उडवलं. त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. पुणे पोलिसांनी जे अट्टल गुन्हेगार आहेत त्यांना अटक केलेली आहे. मात्र या सीसीटीव्हीच्या माध्यमातून गाडीचा वेग किती होता हे आपल्याला पाहायला मिळतंय. पुणे शहरामध्ये पोलिसांचा वचक राहिला नाही असं म्हणता येईल, कारण की चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय, खुनांचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललंय. पुणे शहरात आज बघितलं तर आपण रस्त्यावरती दोन गटातली मारामारी आपल्याला पाहायला मिळते. मात्र मग पुणे पोलीस काय करतात असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य पुणेकरांना आता पडायला सुरुवात झाली आहे. मात्र गाड्यांचा वेग आणि हे सराईत गुन्हेगार पुण्यामध्ये येतातच कसे असा प्रश्न आता उपस्थित होतो. त्यामुळे पुणे पोलिसांनी पुढील काळामध्ये सुरक्षितता आणि पुणेकरांची काळजी घेणं आवश्यक आहे. सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशीलांबद्दल. छत्रपतींचा विचार म्हणजे